रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कर्जत तालुक्यातील सांगवी येथील एका फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या गोल्ड फ्लॅग कंपनीच्या नावाने बनावट सिगरेट बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली आहे. या कंपनीचा मालक हैदराबाद येथील असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ज्या फार्म हाऊसमध्ये ही कंपनी सुरू होती तो फार्म हाऊस सील करण्यात येणार आहे अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील सांगवी गावचे हद्दीत अब्बास फार्म हाऊसवर सिगारेट बनवणारी बनावट कंपनीमधील मोठ्या प्रमाणावर सिगारेट बनवून वेगवेगळ्या ठिकाणी वितरित केली जाते अशी माहिती 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सांगवी गावाला जाऊन अब्बास फार्म हाऊसवर छापा टाकला. या फार्म हाऊसची पाहणी केल्यावर येथील गाळ्यामध्ये गोल्ड ब्लॅक कंपनीच्या नावाचे बेकायदेशीरपणे सिगारेट निर्मिती करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून 2,31,60,000 रुपये किमतीच्या तयार केलेला सिगारेट, 15,86,900 रुपये किमतीचे सिगारेट करण्यासाठी लागणारे साहित्य, 2,47,00,000 रुपये किमतीचे सिगारेट तयार करण्याकरिता लागणारी यंत्रे असा एकूण 4,94,46,960 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून 15 जणांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेनं कर्जत या ठिकाणी एका फार्म हाऊस वरती रेड केली आणि त्या ठिकाणी सिगारेट बनवणारी फॅक्टरी मिळून आली. त्या ठिकाणी जो मुद्देमाल मिळाला त्यामध्ये तयार सिगारेट्स जवळजवळ 2,31,00,000 रुपयाच्या सिगारेट्स मिळून आल्या. त्यानंतर सिगारेट बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल आहे म्हणजे टोबॅको आहे आणि इतर मटेरियल आहे ते पण 15,00,000 रुपयाचे मिळून आले. आणि हे सगळं बनवण्यासाठी ज्या मशिनरी आहेत त्या साधारणतः 2,50,00,000 रुपयाच्या मशिनरीज ज्या ऑटोमॅटिक मशीन्स आहेत त्या ठिकाणी मिळून आल्या. असा एकूण 4,94,00,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि 15 लोकांना ताब्यात घेतलेला आहे. कर्जत पोलीस ठाण्यामध्ये योग्य तो गुन्हा नोंद केलेला आहे. यामध्ये असं दिसून आलेलं आहे की गोल्डफ्लेक या कंपनीच्या ह्या सिगारेट्स बनत होत्या आणि मार्केटमध्ये अगदी राज्यामध्ये आणि राज्याबाहेर या विकल्या जात होत्या. विधानसभा इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती ही जी कारवाई आहे, हे जे सीजर आहे, हे आम्ही फ्रीबीज मध्ये या कॅटेगरीमध्ये किंवा ह्या खेडमध्ये आम्ही त्यांना घेतलेलं आहे आणि स्थानिक गुन्हे शाखा पुढचा तपास करत आहे. एकूण 15 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे.